मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोनिका चोर पावलांनी आता स्वराजच्या रूममध्ये येते तर स्वराज मध्यरात्री हा गाड झोपलेला असतो तेव्हा मोनिका त्याच्या ते अंगावरील ब्लँकेट काढून पाहते तिला खूप मोठा धक्का बसतो कारण स्वराज हा मुलगा नाही तर मुलगी आहे हे फायनली सत्य तिच्यासमोर आलेलं असतं मग त्यानंतर ती आता खूपच चिडते आणि म्हणते एवढा मोठा धोका आणि एवढा मोठा या कामतांच्या घरात धोका या स्वराजने दिला आहे म्हणजे हा खरच मुलगा बनून इथे राहत होता या पाठीमागे नक्कीच काही ना काही कारण असेल एकतर पैसे लोबडण्याचं किंवा दुसरं कोणतं तरी आता ही गोष्ट कुणाला माहित असेल घरातील सगळेजण मल्हारची फसवणूक तर करत नव्हते ना असा विचार तिच्या मनात येतो तेव्हा तिला समजतं की एक क्षमावयनीने एके दिवशी फ्रॉक आणल्या होत्या त्या पिहूसाठी नाही तर स्वराजसाठीच होत्या हे सत्य पण तिच्यासमोर आता येतं तिला सगळ्या गोष्टी आता आठवू लागतात मग त्यानंतर मोनिका म्हणते आता स्वरा तुझा कसा बँड वाजवते ना ते तू बघच अगं तुला माहीत नसेल पण मी काय काय आता करू शकते ते त्यानंतर ती आता बाहेर जायला निघते मल्हारसमोर सर्व सत्य आणण्याचं ती नक्की ठरवते तर आता तेवढ्यातच तेथे वाऱ्याने सगळे कागद खाली पडतात ते स्वराने घट्ट पकडून ठेवलेले असतात तू तिने जे मल्हार नाव एका पेजवर लिहिलेलं असतं ती सगळे पेज हे खाली पडतात मोनिका त्यातीलच एक पेज उचलते आणि मग त्यानंतर ती चुरगाळून फेकून देते कारण त्यावर मल्हार हे नाव असतं त्यानंतर ती आता रूममध्ये जाते आणि तिथे गेल्यानंतर श्यामलाला कॉल करून सांगते की तू म्हणाली ते खरं होतं स्वराज हा मुलगा नाही तर मुलगी आहे हे सत्य आत्ता मला समजलं आहे तेव्हा श्यामली म्हणते मी पंचवीस लाख रुपयाची आता तुमच्याकडे डिमांड करते माझ्याकडे दुसरी न्यूजसुद्धा सनसनीत आहे ती ऐकून तर तुम्ही आखी प्रॉपर्टी माझ्या नावावर कराल तेव्हा मोनिका म्हणते तुला तुझे पैसे नक्कीच मिळतील तू म्हणशील ना तेवढे तुझं म्हणणं जर दुसरं खरं असेल तर आणि अजून एक गोष्ट तुला सांगते ती म्हणजे त्या स्वराच्या सगळ्या कॉपीज होत्या ना फोटोच्या त्या सगळ्या मला पाहिजेत पटकन त्या कॉपीज काढून ठेव हो, मला उद्या मल्हारला सत्य सांगायचं आहे आणि मोठा बॉम्ब फोडायचा आहे तेव्हा श्यामला म्हणते अगोदर पंचवीस लाख तेव्हा तू कुणाशी बोलते तुझं तुला तरी माहीत आहे का असं मोनिका म्हणते त्यावरती तुम्ही पण कुणाशी बोलता ही गोष्ट लक्षात ठेवा कारण मी पण श्यामला आहे मी काही कमी नाही म्हणून ती सगळं आता गोपितच ठेवते आणि म्हणते पैसे मिळाल्यानंतर नक्कीच ती दुसरी तुम्हाला समजेल दुसऱ्या दिवशी मल्हार स्वराचा हात पकडतो तिला देवघरात घेऊन येतो तेव्हा तो, तो।, ते तो विचारतो ना की काय झाले मल्हार गुरुजी मल्हार म्हणतो अगोदर तू देवाच्या पाया पड तेव्हा आता स्वराज लगेच पाया पडतो आणि विचारतो सांगा ना गुरुजी काय झालं तो म्हणतो स्वराज तू बरोबर ओळखलंस आज मी खरंच खूप खुश आहे कारण मी अख्ख्या जगाला आता ओरडून सांगणार आहे की मला दोन मुलं आहे एक मुलगा आणि एक मुलगी परंतु स्वराज ह्यावेळी अजिबात खुश होत नाही कारण त्याला सगळं सत्य आता मल्हारला सांगून टाकायचं असतं त्यावरती मल्हार म्हणतो पिहूने तुला ॲक्सेप्ट केलं आहे भाऊ म्हणून तुला एक गोष्ट सांगू का पिहूने स्वतःने तुझ्यासाठी राखी बनवली आहे स्वतःच्या हाताने त्यावरती आता स्वराज खूपच खुश होतो परंतु ती मुलगी असल्याचं सत्य आता मल्हारला तिला सांगायचं असतं तर मल्हार म्हणतो हे बघ ती तुला आता भाऊ मानणार आहे म्हटल्यावर हे सरप्राईजच होतं परंतु मी तुला सांगून टाकलं पण तू तिच्यासमोर असं दाखवू नको स्वराजला नाव देणार या विचाराने मल्हार खुश होतो आणि स्वराजला मिठीत घेतो तेव्हा मनातल्या मनात तो म्हणू लागतो की जेव्हा आता मल्हार गुरुजींना समजेल की मी मुलगा नाही तर मुलगी आहे तेव्हा यांची रिॲक्शन नक्की काय असेल तर आता स्वराजला त्याबद्दल खूप वाईट वाटत असतं तो म्हणतो मल्हार गुरुजी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तेव्हा मल्हार विचारतो नक्की काय सांगायचे बाळा तू सांग ना तर आता स्वराज म्हणतो मल्हार गुरुजी मी असं म्हणून तो थांबतो तेवढ्यातच आता त्याला क्षमाचा फोन येतो त्यामुळे मल्हार हा दुसरीकडे जातो त्याला आता सत्य सांगताच येत नाही मुळे आता स्वराजलाच काय करावं हे सुचत नाही मग त्यानंतर तेथे पिहू येते पिहू आल्याबरोबर आता ती स्वराजला मिठी मारते आणि म्हणते हॅप्पी रक्षाबंधन ब्रो तुला डॅडाने सांगितलंच असेल ऑफिशियली आपण बहीण भाऊ होणार आहोत मी तुला आता राखी बांधणार आहे मी माझ्या स्वतःच्या हाताने ती राखी तयार केली आहे तेव्हा स्वराज हा खूपच खुश होतो आणि म्हणतो ते सगळं ठीक आहे तर आता जगातील कोणतीही शक्ती आपल्या दोघांना म्हणजे आपल्या भाऊ बहिणीला दूर करू शकत नाही माझं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे मी तुला स्वीकारलं आहे असं पिहू ही स्वराजला म्हणते तेव्हा स्वराजला खूप आनंद होतो परंतु दुसरीकडे दुःख देखील असतं कारण की आता ती मुलगी आहे हे जर सत्य पिहूला समजलं नात्याचा काहीही उपयोग होणार नाही हे ही सत्य स्वराजला माहीत असतं दुसरीकडे मंजुळा आंघोळ करून बाहेर येते तिने केस धुतलेले असतात म्हणून ती केस आता कोरडे करत असते तेवढ्यातच आता मल्हार तेथे येतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो तो खूप वेळ तिच्याकडे पाहत, वे पाहत असतानाच मंजुळाचं लक्ष आता त्याच्याकडे जातं तेव्हा ती थोडी गडबडते आणि विचारते तुमचं काही काम होतं का तेव्हा मल्हार म्हणतो हो माझं थोडं काम आहे तेव्हा ती म्हणते बोला ना तर आता तो म्हणतो की तुम्ही पिहूला खूप छान गाणं शिकवलं पिहूचा दुसरा क्रमांक आल्यापासून मला तुमचे आभार मानायचे होते आणि म्हणूनच मी आत्ता इकडे आलो आहे असं म्हणून तो आता मंजुळाचे आभार मानतो तेव्हा मंजुळा म्हणते पिहू खरंच खूप गोड आहे आणि मेन म्हणजे मेहनती आहे दोघेही पिहूबद्दल बोलत असतात तर मंजुळा पुन्हा एकदा विचारते मल्हार सर तुमचं काही काम होतं का तेव्हा मल्हार म्हणतो अहो मला तुम्हाला थँक्यूच म्हणायचं होतं तुम्ही माझ्याकडून काही गिफ्ट स्वीकारणार नाही हे मला माहीत आणि मोठं गिफ्ट तर कधीच नाही त्यामुळे मी तुमच्यासाठी हे आणलं आहे असं म्हणून तो पांढऱ्या रंगाचा गुलाबाचा फुल मंजुळाला देत असतो मंजुळा आता त्याच्याकडे पाहतच राहते ती त्याच्यामध्ये पूर्णपणे भान हरपून गेलेली असते ती त्याच्या हातातून गुलाबाचं फुल पटकन घेत नाही मल्हार मनातल्या मनात आता मनात विचार करतो यांना आवडलं नाही का गुलाबाचं फुल मी आणलेलं तो म्हणतो सॉरी तुम्हाला आवडलं नाही का मी गुलाबाचं फुल तुमच्यासाठी घेऊन आलेलो तेव्हा मंजुळा काहीच म्हणत नाही आता मल्हार ते फूल <पुल> पुन्हा घेऊन जाणार असतो तर मंजुळा पटकन त्याच्या हातातून ते फूल घेणार असते पण त्या दोघांचा एकमेकांच्या हाताला स्पर्श होतो त्यामुळे आता ते दोघेही एकमेकांकडे पुन्हा एकदा पाहतात मल्हार जरा गडबडतो तर आता मंजुळा पटकन त्याच्या हातातून ते गुलाबाचं फूल घेते त्यामुळे ते फूल तुटतं आणि फूल खाली मान टाकतं त्यामुळे आता मंजुळा म्हणते फुलाने मान टाकली पण काही हरकत नाही मला हे गुलाबाचं फूल खरंच खूप आवडलं तुमचं गिफ्ट म्हणून तेव्हा मल्हार ठीक आहे असं म्हणतो पुन्हा एकदा तिचे आभार मानून तो तेथून जातो तर मंजुळा त्या फुलाकडे पाहतच राहते आणि म्हणते की मला पहिल्यांदाच गुलाबाचं फुल कुणीतरी दिलंय हे फुल जपून ठेवणार आहे असं ती म्हणते दुसरीकडे आता पिहू मोबाईल काढते आणि चैतालीला म्हणते सगळी पूजेची तयारी कर कारण मी आज स्वराजला ब्रो मानणार आहे त्याला राखी बांधणार आहे असं म्हणून ती इंटरनेटवर पाहते की औक्षण करण्यासाठी ताट कसं करायचं त्याप्रमाणे ती चैतालीला सांगते तर चैताली खूप छान प्रकारे तिला ताट बनवून देते तेवढ्यातच आता मोनिका तेथे येते तर पिहू म्हणते मम्मा मी तुझ्याकडे येणारच होते मला तुला एक गोष्ट सांगायची आहे की मी स्वराजला आता भाऊ मानणार आहे तेव्हा मोनिका म्हणते की बरं ठीक आहे तुझ्या आनंदासाठी मी काहीतरी करायला तयार आहे पण तुला एक सांगू का मलाही दरवर्षी वाटतं वंदनाच्या दिवशी मला एखादा भाऊ असता तर बरं झालं असतं त्याने छान छान गिफ्ट दिली असती तर मला खूप आवडलं असतं आता तुला स्वराजला राखी बांधायची असेल तर तू बांधू शकते मी नाही तुला अडवणार तेव्हा पिहू खूपच खुश होते तर आता मोनिका पुढे पिहूला म्हणते अगं तू राखी बांधणार आहेस ना ते ठीक आहे मी आणलेली ही राखी पण तू स्वराजला बांध मोनिकाने चांदीची राखी आता स्वराजसाठी आणलेली असते पिहूला पण ती खूप आवडते मग ती मोनिकाबरोबर तयार होण्यासाठी जाते तर आता दुसरीकडे क्षमा ही खूप छान तयार झालेली असते तेवढ्यातच तेथे मंजुळा येते आणि तिचं कौतुक करत पण ते क्षमावहिनी तुम्ही खरंच खूप छान दिसताय तेव्हा क्षमा म्हणते खरंच आज जर वैदही असती तर सेम तुझ्यासारखी तयार झाली असती आणि दिसली असती मी तुझ्याबरोबर एवढी मन मोकळेपणाने बोलतेय कारण की मला यांनी सगळं काही सांगितलं आहे की तुला ही स्वराबद्दल सगळं माहीत आहे अंजुळा म्हणते हो मला सर्व सत्य माहीत आहे नंतर स्वरा कुठे आहे असं क्षमा विचारते तेवढ्यातच स्वरा तेथे येते आणि म्हणते की मला सर्वांना आता फसवायला अजिबात आवडणार नाही पिहू किती उत्साहात आहे तिने माझ्यासाठी राखी बनवली आहे आणि तिचा हा उत्साह मावळायला नको म्हणून मला खूप त्रास होतोय म्हणजेच मी सर्वांबरोबर खोटं बोलतीये आहे जर पिहूला समजलं तर काय होईल तिचा माझ्यावरचा कायमचा विश्वास उडेल तेव्हा आता क्षमा म्हणते अगं पण तू सगळं काही नंतर सांगणारच आहे ना मल्हार सरांना तेव्हा मल्हार गुरुजींना मी सगळं सांगणार आहे परंतु तू मला आता खूप त्रास होतोय मला असं खोटं वागायचं नाहीये असं स्वरा म्हणते पाहता क्षमा आणि मंजुळा या दोघीही तिला समजावून सांगतात की तू असं करू नको परंतु आता ती ऐकायला तयारच नसते ती म्हणते काहीही करून मला आता खोटं बोलायचंच नाहीये तर आता या दोघीही खूप टेन्शनमध्ये येतात मंजुळा म्हणते आम्ही दोघीही आया तुझ्याबरोबर आहोत त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आम्ही आहोत सगळं सत्य सांगायला पण आता स्वरा ही ऐकायला तयारच नसते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिहू ही स्वराजला भाऊ समजून राखी बांधणारच असते त्याचं औक्षण देखील करते आता मोनिका तेथे येते आणि म्हणते अरे मल्हार कामत तुझ्याच घरात तुला फसवायचं काम सुरू आहे असं म्हणून ती हे, हे, हे आता स्वराच्या डोक्यावरील ती खोटी केस काढते आणि म्हणते की पाहिलं का स्वराज हा स्वराज नाहीये ती स्वरा आहे भगी आहे हे सत्य आता जेव्हा घरातील सर्वांसमोरच येतं तेव्हा खरं तर मल्हारला खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा